ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही या संदर्भातलं सरकारने लेखी आश्वासन द्यावं यासाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरूच आहे आणि त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून लक्ष्मण हाके यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली, मात्र उपचार करून घेण्यास हाके यांनी नकार दिला. रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी काल आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही आहोत असं त्यांनी सांगितलं, पण ते कसा लावत नाही हे या महाराष्ट्राला सांगणं आवश्यक आहे. कारण लाखो नोंदी कुटुंबियाच्या अर्लिअर करेक्शन असलेल्या ज्या कायद्याला धरून नाही आहेत ते लाखो नोंदी जर देत असतील कुटुंबियाच्या तर मूळ ओबीसीचं आरक्षण कसं टिकेल याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रामधला जो मूळ सामाजिक वर्गीय ओबीसी आहे त्याच्या आरक्षणाला कसा धक्का पोचत नाही याचं उत्तर आम्हाला जोपर्यंत लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण थांबवणार नाही.